पालघर मध्ये किल्ल्यावर अनेकांची गर्दी उसळताना पाहायला मिळाली. पावसाळी पर्यटनासाठी लोकांनी रविवारी पालघरच्या किल्ल्यावर गर्दी केली. यावेळी 100 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. राज्यात 24 तासात 10,066 कोरोना बाधित आढळून आले. सोमवारी हा आकडा 6,000 घरात गेला होता, मात्र त्यानंतर सलग 2 दिवस 2,000 वाढ ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. 24 तासांमध्ये 163 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 11,032 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 24 तासांमध्ये जिल्ह्यात 1,725 नवे रुग्ण आढळलेत आणि जिल्ह्यामध्ये 33,616 कोरोना तपासण्या करण्यात आल्या. काल दिवसभरामध्ये 33 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालकमंत्री सतेज पाटलांनी कोल्हापूरमध्ये एक खास होर्डिंग लावले आणि या होर्डिंगवर कोरोना काळात आरोग्य यंत्रणेला मदत करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे फोटो आणि नावं यामध्ये छापण्यात आली आहेत आणि त्यांच्या कामाची माहिती व्हावी हा हेतू आहे. अन्नदान करणारे, रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था करणारे, रुग्णवाहिका चालवणाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलंय. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या 48 तासांमध्ये निकालाचे निकष ठरणार आहेत. येत्या महिनाभरामध्ये निकाल घोषित करण्यात येतील आणि त्यामुळे 12वी निकालाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. उंदरानं डोळा कुरतडलेल्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. मुंबईतून ही सध्याची महत्वाची माहिती. मुंबईच्या राजावाडी रुग्णालयामध्ये या रुग्णानं अखेरचा श्वास घेतला. श्रीनिवास येल्लप्पा असं याचं नाव होतं आणि त्याची मृत्यूशी झुंज संपली. मृत्यूचं नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. रुग्णाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. राज्यात येत्या 8 दिवसात पावसाची शक्यता नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी टाळावी असं आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलंय. 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला त्यांनी दिलाय. राज्यातल्या 14 तालुक्यांमध्ये 25% कमी पाऊस झालाय, तर 35 तालुक्यांमध्ये 50% कमी आणि 232 तालुक्यांमध्ये 100% जास्त पाऊस पडलाय. राज्यामध्ये 27% क्षेत्रामध्ये खरीपाची पेरणी झाल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे. येवला बाजार सचिव कार्यालय आणि मुख्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. कांदा लिलावाच्या वेळी कांद्याचे रोख पैसे व्यापाऱ्याकडे मागणाऱ्या अक्षय गुडघे या शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली होती आणि त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं होतं. दोषी व्यापारी रविवारी पीडित शेतकऱ्याची माफी मागणार असल्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेतलं. संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विंचूर प्रकाश महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. सटाणाच्या करंजाड उपबाजार समितीत व्यापारी मनमानी करत कांद्याचे भाव पाडत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. जोरदार घोषणाबाजी करत अर्धा तास झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. पंधरा % व्याजासह ऊसाची थकीत FRP मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं. तसंच उदगाव टोलनाक्यावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी 21 आंदोलकांवर गुन्हे नोंदवलेत आणि 5 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यानं अखेर रास्ता रोको करण्यात आला होता. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवं संकट येऊन ठेपले. माजलगाव परिसरामध्ये सध्या काळविटा हैदोस घालतात आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. काळविटांचे कळपच्या कळप शेतामध्ये घुसतात आणि पिकं फस्त करतात, त्यामुळे काळविटांचा वनविभागानं बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतात. मेळघाटामध्ये बेरोजगारी, कुपोषण, बालमृत्यू आणि स्थलांतर या गंभीर समस्या बनत चालल्या होत्या, मात्र प्रशासनानं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये कमालीचे बदल घडवलेत आणि त्यामुळे स्थलांतर आणि बेरोजगारीमध्ये काही प्रमाणामध्ये आळा बसलाय. अमरावती नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये मेळघाटच्या रोजगार हमी कामाचा डंका वाजू लागलाय. नाशिकमधल्या निफाड तालुक्यात गोंडेगावमध्ये गायींचा डोहाळ जेवण सोहळा दिमाखात पार पडला. शेतकरी असलेल्या दाते कुटुंबियांची कपिला गाभण आहे
दाते कुटुंबियांनी प्रेमाने तिचं डोहाळे जेवण केलं, तिला सजवलं, पोटं काढले, सुवासिनींनी औक्षण केलं, हिरवी साडी चोळी देऊन तिची ओटीही भरली। यावेळी महिलांनी डोहाळे जेवणाची खास गाणीही म्हटली। उल्हासनगरमध्ये दोन इमारतींचे स्लॅब कोसळून 12 जणांचा बळी गेल्यानंतर महापालिकेने अति धोकादायक इमारतींवर धडक कारवाई सुरू केली आहे। या कारवाईमध्ये 122 इमारतींचा वीज पाणी तातडीने तोडण्याचे आदेश महापालिकेने दिले, तर 23 धोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत। लाईट आणि पाणी तोडल्यानंतर आम्ही जाणार कुठे असा सवाल इथल्या रहिवाशांनी केला। चंद्रपुरातल्या चिमूर तालुक्यात पळसगाव मध्ये 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झटापट झाली। वाघाच्या हल्ल्यात एक ग्रामस्थ आणि स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सचा जवान जखमी झाला। पळसगावातल्या तलावाजवळ 3 वाघ असल्याचं लोकांना दिसलं। या वाघांना हुसकावण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावेळी वाघाच्या हल्ल्यात गावकरी आणि जवान जखमी झाला। ओबीसी आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी एकमुख भूमिका विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे। मात्र ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप राळ सुरूच आहे। ओबीसींची जनगणना कुणामुळे रखडली यावरून फडणवीस आणि भुजबळांमध्ये झुंपली आहे, तर पंकजा मुंडेंनीही ओबीसींची जनगणनेबाबत माहिती मिळत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे। ओबीसींच्या रिक्त जागांवर पोटनिवडणुका घेण्यात येऊ नयेत यासाठी राज्याचे मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहेत आणि यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा पार पडली। ओबीसींना जोपर्यंत राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका राज्यातल्या सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी घेतली आहे आणि या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारनं निवडणूक आयोगाला पत्र लिहून विनंती करणार आहे। मुंबईत टाटा हॉस्पिटलच्या रुग्णांसाठी म्हाडाची 100 घरं देण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागे घेतली आहे। मात्र दुसऱ्या प्रकल्पातील स्वतंत्र इमारतीमध्येही 100 घरं दिली जाणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। आधीच्या घरांना स्थानिकांचा विरोध होता आणि याबाबत शिवसेनेच्या स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना कळवलंय, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दुसरीकडे जागा शोधून ही घरं देण्याचे आदेश दिल्याचं आव्हाडांनी म्हटलंय। नाणार रिफायनरी होणार नाही ही शिवसेनेची भूमिका आहे असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। राजापूरचे नगराध्यक्ष काँग्रेस आहेत आणि त्यामुळे आपण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी याबाबत बोलल्याचं सामंत म्हणाले। राजापुरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प समर्थनार्थ राजापूर नगर परिषदेनं ठराव मंजूर केलाय। राजापूर नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे। नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी मांडलेला प्रस्ताव हा 11-5 असा मंजूर झाला। यामध्ये शिवसेनेच्या 2 नगरसेवकांनीही समर्थनात मतदान केलं, पक्षाच्या विरोधात मतदान केल्यानं त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली गेली। आशा वर्कर्सचा संप मिटलाय। 1 जुलैपासून आशा वर्कर्सना 1,000 रुपये मानधनवाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता देण्यात येणार आहे, तर गटप्रवर्तकांना 1,200 रुपये मानधनवाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता देण्यात येणार आहे। याशिवाय पुढच्या वर्षी मानधनामध्ये आणखी 500 रुपये वाढ देण्यात येणार आहे। लसीकरण करणाऱ्या आशा वर्कर्सना 200 रुपये अधिकचा भत्ता देण्यात येणार आहे। रेल्वेनं मुंबई पुणे विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनच्या सेवा विस्टाडोम कोचसह 26 जूनपासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या मार्गावर प्रथमच ही ट्रेन विस्टाडोम कोचसह चालणार आहे। आतापर्यंत मुंबई गोवा मार्गावर विस्टाडोम कोचमधून प्रवास करता येत होता। आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर आरक्षण देखील आता खुलं होणार आहे। सुप्रसिद्ध फॅशन डिझायनरना ईडीनं समन्स बजावलंय। मनीष मल्होत्रा, रितू कुमार आणि सब्यासाची यांना ईडीनं समन्स बजावलंय। 1,00,000 रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहार प्रकरणी ईडीनं 3 समन्स बजावलंय। पंजाबमधल्या एका आमदारासोबत या 3 हा बेकायदा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे। विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीची मालमत्ता पुन्हा बँकांना मिळण्याची कारवाई सुरू झाली आहे। ईडीनं या 3 टाच आणलेल्या 8,441 कोटींची मालमत्ता बँकांना हस्तांतरित केली आहे। देशाबाहेर पळालेल्या या 3 टाच आणलेली मालमत्ता बँकांकडे हस्तांतरित झाली आहे। या 3 22,585,83,00,000 रुपयांची बँकांची फसवणूक केली आहे।
मुंबईत अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या बांद्रा युनिटनं टांझानियन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 51,25,000 रुपये किमतीचे 205 ग्रॅम कोकेन जप्त केलंय. लिंकिंग रोड खार इथं आरोपी संशयास्पदरित्या पोलिसांना आढळून आला. तर दक्षिण मुंबई आणि उपनगरातल्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये लोकांना कोकेन पुरवायचा. नाशिकच्या सिडको भागातल्या पवननगर भागात भोंदूबाबा पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली अनेकांना गंडवत होता आणि विशेष म्हणजे मनपाच्या पाण्याच्या टाकीवर एका बंद खोलीत हा प्रकार सुरू होता. या खोलीमध्ये देवी देवतांचे फोटो, काळ्या कोंबड्यांसह पूजेचं साहित्य आढळून आलं. पोलिसांची धाड पडणार असल्याचं समजताच हा भोंदूबाबा तिथून पळून गेला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.